नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 3.3 याबद्दल मार्गदर्शन घेऊया। यामध्ये आपल्याला संश्लेषक भागाकार पद्धत आणि रेषीय पद्धत या दोन्ही पद्धतीने दिलेले उदाहरण सोडवून भागाकार आणि बाकी लिहायची आहे। पाहूया आपण कशा रीतीने सोडवायचं। पहिला आपण पाहूया संश्लेषक भागाकार। संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये पहा, दिलेली ही बहुपदी आहे, या बहुपदीला आपण द्विपदीने भागलेले आहेत। या ठिकाणी बहुपदीची कोटी दोन आहे, कोटी दोन असतील तर पद तीन आहेत। आता ही बहुपदी प्रमाण रूपात लिहू आपण। आता प्रमाण रूपात यापैकी या दिलेल्या बहुपदीपैकी कोणतंही पद सोडलेलं नाही, म्हणून आहे तशीच लिहिलेली आहे। सहगुणक रूप पहा, वर्गपदाचा सहगुणक 2, रेषीय पदाचा सहगुणक 3 आणि स्थिर पद 10 हे दिलेले आहेत। आणि भाजक दिलेलं आहे आपल्याला, भाजक m वजा 5, म्हणून वजा 5 ची विरुद्ध संख्या 5 येते। आता या ठिकाणी याची मांडणी करताना पहा कशा रीतीने करायचे। संश्लेषक भागाकार पद्धतीने गणित सोडवताना फक्त आपल्याला सहगुणक घ्यायचे आहेत, 2 वजा 3 आणि 10। आता या ठिकाणी पहा, भाजक व m वजा 5 होता, म्हणून वजा 5 ची विरुद्ध संख्या अधिक 5, म्हणजे या ठिकाणी 5 घेतले। पहिली संख्या आहे तशीच्या तशी आपण लिहायची आहे 2। आता या दोन्हींचा गुणाकार करायचा, 2 पंचे 10, तो रेषेच्या वरती लिहायचा। 10 आणि 3 यांची चिन्ह भिन्न आहेत, त्यामुळे यांची वजाबाकी होते आणि मोठ्या पदाचं चिन्ह द्यायचं। 10 तून 3 गेले, 7 राहिले, मोठ्या पदाचं चिन्ह धन आहे, म्हणून हे धन 7। पुन्हा 7 आणि 5 चा गुणाकार करा, 7 आणि 5, 7 5 35 हा गुणाकार रेषेच्या वरती लिहायचा आहे। 35 35 आणि 10 यांची बेरीज येते 45, कारण दोन्ही धन आहेत। आता हे शेवटचे जे मिळालेले आहेत पद 45 ही बाकी असते। आता या ठिकाणी राहिली 2 पदं, पद 2 आहेत, म्हणजेच त्या बहुपदीची कोटी 1 असली पाहिजे, हे आपण ध्यानात ठेवायचं। मग आता म्हणून 2m अधिक 7 हा भागाकार मिळाला आणि 45 ही बाकी। आता रेषीय पद्धत, या ही पद्धत देखील आपल्याला नवीन आहे। पहा, आता या ठिकाणी 2m² - 3m - 10 याला आपण m - 5 ने भागणार आहोत। तर समजा तुम्ही 2m² ला जरी m ने भागलात, 2m² ला m ने भागलात तो 2m मिळतात, म्हणून हे 2m आणि m - 5 आहे तसे लिहिले। पण यांचा गुणाकार करा, पहा, 2m × m 2m² - 2 पंचे 10m, हे 10m एक्स्ट्रा आलेत, -10m ते घालवण्यासाठी आपल्याला -10m घ्यायचे। आता इथं आपल्याला दिलेले नाही 10m कुठेही, हे कुठून आले असा प्रश्न उद्भवतो। पण पहा, 2m × 5 जर केलात -5 तर -10m येतात, हे -10m आपल्याला दिलेले नाहीत आणि ते नको आहेत, म्हणून ते घालवण्यासाठी त्याची विद्युत संख्या 10m घेतली आणि -3m + 10 आहेत तसे लिहिले। आता हे 2m (m - 5) हे आहेत तसेच लिहिले आणि 10m - 3m = 7m + 10। आता या ठिकाणी 7m आहेत, या 7m ला तुम्ही m ने भागलात तर आपल्याला मिळतात 7। पहा, जसं इथं तुम्ही काय केला होतात, पहिल्या पदाला m ने भागला होता त्यावेळेला 2m मिळाले होते, आता तसे या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत 7m। या 7m ला जर आपण m ने भागला तर मिळतात 7 आणि पुन्हा एकदा m - 5 आहे तसे लिहिले। यांचा गुणाकार करा, 7 × m = 7m, 7 5 35 हे -35 आले, पण -35 याच्यात दिलेले नाहीत आणि ते आपल्याला नको देखील, म्हणून त्याची विरुद्ध संख्या इथे मिळवायची, -35 आणि -10 आहेत तसे लिहिले। मग आता या ठिकाणी पहा, इथं पण m - 5 आहेत आणि इथं पण m - 5 आहेत ह्या पहिल्या 2 राशीमध्ये, म्हणून m - 5 सामायिक घेतले तर इथं राहिले तुमचे 2m आणि इथं राहिले -7 हे लिहिले आणि 35 + 10 हे पुढे लिहिलेले आहेत तसे। आता ही झाली बाकी आणि या ठिकाणी हा भाजक आणि हा भागाकार, 2m + 7 हा भागाकार मिळाला आणि m - 5 हा भाजक आणि 45 ही बाकी मिळते।
आता या ठिकाणी पहा, दोन्यम अधिक सात इथं पण भागाकार आहे आणि दोन्यम अधिक सात इथंही भागाकार आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने जरी भागाकार केला तरी उत्तर आपल्याला तेच मिळतं. उदाहरण दोन, एक्सचा चौथा घात अधिक दोन एक्सचा घन अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच भागिले एक्स अधिक दोन. आता या ठिकाणी पहा, चलाची कोटी चार आहे म्हणजे पदं पाच पाहिजेत. एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे प्रमाण रूपातच आहे दिलेली. पदं मागे पुढे करत अ दिलेली असतील तर ती उत्तरत्या किंवा चढत्या क्रमाने मांडून घ्यायची. आणि भाजक किती आहे? एक्स अधिक दोन. आता प्रमाण रूपात लिहून झाल्यानंतर सगुणक रूपात लिहायचा. एक्सचा चौथा घात त्याचा सगुणक एक आहे, एक्सचा घन याचा सगुणक दोन आहे, एक्स वर्ग याचा सगुणक तीन आहे, चार एक्स एक्स एक्सचा सगुणक चार आणि हे स्थिर पद. अशा रीतीने सहगुणक रूप लिहून झालेलं आहे. भाजक दिलेला आहे आपल्याला एक्स अधिक दोन, म्हणून अधिक दोनची विरुद्ध संख्या येते वजा दोन. आता आपण हे गणित सोडवूया. आता या ठिकाणी आपल्याला घेताना फक्त सहगुणक रूप लिहायचं आहे, इथं कुठल्याही प्रकारचा स्वल्पविराम वगैरे लिहायचा नाही. सहगुणक लिहिताना मात्र सहगुणक रूप लिहिताना तर कंसात लिहून प्रत्येक घटकानंतर सहगुणकानंतर आपल्याला स्वल्पविराम लिहायचा असतो. इथं मात्र स्वल्पविराम घ्यायचा नाही. पहा, पहिलं पद आहे तसंच लिहायचं, एक आहे तसे लिहिले. या दोनांचा गुणाकार करा, एक गुणिले वजा दोन बरोबर वजा दोन आले, एक गुणिले वजा दोन मग हे वजा दोन इथं लिहिले. वजा दोन अधिक दोन शून्य, शून्य गुणिले वजा दोन बरोबर शून्य. आता यांची बेरीज करा, तीन अधिक शून्य तीन. आता यांचा गुणाकार करायचा बा, तीन आणि वजा दोन यांचा गुणाकार ऋण सहा येतो, वजा सहा तो रेषेच्या वरती लिहायचं. आता या दोन्ही पदांची बेरीज होत असेल तर बेरीज, वजाबाकी होत असेल तर वजाबाकी. यांची चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होते. मग सहातून चार गेले दोन आणि मोठ्या पदाचं चिन्ह ऋण चिन्ह म्हणजेच वजा दोन मिळाले आपल्याला. आता यांचा गुणाकार करा, वजा गुणिले वजा अधिक बे दोन्ही चार, हे चार लिहिले. पाच अधिक चार मिळाले आपल्याला नऊ. आता या ठिकाणी शेवटचं पद ही बाकी असते, याला सोडून पदं मोजायची. एक दोन तीन आणि चार चार, चार पदं म्हणजेच कोटी तीन. कोटी तीन आणि चलपद एक्स आहे म्हणून पहा, एक्सचा घन अधिक शून्य एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन. हे आपण पुन्हा एकदा चल वापरून, हे सहगुणक रूप आहे, हे घातांकित रूप पुन्हा आपण लिहिलेलं आहे. याला आपण मधलं हे शून्य एक्स वर्ग नाही लिहिलात तरी चालेल. आता हे चलाच्या स्वरूपात लिहिलेलं आहे पहा, घातांकित रूप एक्स घन अधिक तीन एक्स वजा दोन आणि बाकी राहिलेले आहे दोन. आता आपण रेषीय पद्धतीबद्दल पाहूया. आता या ठिकाणी पहा, एक्सचा चौथा घात आहे. आता एक्सच्या चौथा घाताला जर आपण एक्सनं भागलात तर मिळतो एक्स घन, म्हणून हा एक्स घन. आपण एक्स अधिक दोनने भागतो आहोत म्हणून पुन्हा या ठिकाणी लिहा एक्स अधिक दोन. यांचा गुणाकार करा, एक्स घन गुणिले एक्स एक्सचा चौथा घात, एक्स घन गुणिले दोन म्हणजे दोन एक्सचा घन. म्हणजे दोन एक्स घन याच्या दिलेले नाहीत म्हणून आपण त्याची विरुद्ध संख्या दोन एक्स घन घेतलेली आहेत. पहा या ठिकाणी वजा दोन एक्स घन त्याची विरुद्ध संख्या आणि हे दोन एक्स घन आहेत तसेच्या तसे इथं लिहिलेले आहेत. अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच पुढची पदं आहेत तशी लिहिलेली आहेत. आता हा एक्स घन एक्स अधिक दोन आहे तसा लिहिला. अधिक दोन एक्स घन वजा दोन एक्स घन कॅन्सल झाले. आता राहिले तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच. पहिला भाग आहे तसा लिहिला आपण. आता तीन एक्सचा वर्ग आहे, तीन एक्स वर्गला जर आपण एक्सनं भागला तर तीन एक्स येतात म्हणून हे तीन एक्स. पुन्हा एक्स अधिक दोन आहे तसे लिहिले. यांचा गुणाकार करा, तीन एक्स गुणिले एक्स तीन एक्स वर्ग आणि तीन एक्स गुणिले दोन, तीन दोन्ही सहा एक्स. पण सहा एक्स याच्यात दिलेले नाहीत म्हणून सहा एक्स हे वाढलेलं पद आहे, ते घालवण्यासाठी आपण वजा सहा एक्स घेतले. बऱ्याच जणांना अडचण येत असेल की सहा एक्स आले कुठून, पण यांचा गुणाकार करत असताना पहा, सहा एक्स हे एक पद वाढलेलं आहे, ते घालवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला त्याचं निरसन करण्यासाठी ऋण सहा एक्स घेतले आणि चार एक्स अधिक पाच आहे तसे लिहिले. आता या ठिकाणी पहा, एक्स घन एक्स अधिक दोन हे आहे तसे लिहिले, हे पण आहे तसे लिहिले.
आता या ठिकाणी सरूप पद आहेत, 6x आणि 4x यांची वजाबाकी होते कारण चिन्ह भिन्न आहेत आणि मोठ्या पदाचं चिन्ह ऋण आहे, म्हणजे ऋण 2x अधिक 5। आता हा पहिला पार्ट आहे आहे असाच्या असा या ठिकाणी लिहिला। आता जर 2x ला तुम्ही पुन्हा जर x न भागलात तर फक्त 2 शिल्लक राहतात, म्हणजे 2 बाहेर घेतले, पुन्हा कंसात x अधिक 2, पायांचा गुणाकार करा 2 गुणिले x 2x आणि बेदोनी 4। हे 4 एक पद वाढलं, वजा 4 पहा वजा 2 गुणिले 2 हे पद वाढलेलं आहे, मग याचं निरसन झालं पाहिजे, म्हणजे याचं विरुद्ध पद धन 4 घेतलेले आहेत आणि हे 5 आहेत तसेच्या तसे या ठिकाणी लिहिले। आता हे पहिले पद आहे तसं लिहिलं, दुसरं पद आहे तसं लिहिलं, तिसरं पद आहे तसं लिहिलं आणि 4 अधिक 5 यांची बेरीज 9 येते। आता या ठिकाणी पहा इथं पण एक्स अधिक 2 आहेत, इथं 1 अधिक 2 आणि इथंही 1 अधिक 2 आहेत, म्हणून 1 अधिक 2 सामायिक घेतले तर कंसात राहतात एक्स घन अधिक 3x वजा 2 हे लिहिले आणि या ठिकाणी अधिक 9 आहेत तसे लिहिलेले आहेत। म्हणजेच हा झाला तुमचा भाजक आणि हा आहे भागाकार आणि ही आहे बाकी। भाजक एक्स अधिक 2 या ठिकाणी आपल्याला लिहायला सांगितलेला नाही, आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे भागाकार आणि बाकी, म्हणून भागाकार आहे एक्स घन अधिक 0x² अधिक 3x - 2। म्हणजेच आता हे पद ज्याचा सहगुणक 0 आहे ते नाही लिहिलं तरी चालेल, मग कसं लिहायचं, एक्स घन अधिक 3x - 2 हा भागाकार झाला आणि 9 ही बाकी आहे। उदाहरण 3, वाय घन वजा 216 भागिले वाय वजा 6। आता या ठिकाणी बहुपदीची कोटी 3 आहे, म्हणजेच पदांची संख्या 3 अधिक 1 4 असली पाहिजे। आता काही पदं दिलेली नाहीत, त्या पदांचे सहगुणक 0 घ्यायचे आणि ती पदं लिहायची। पहा वाय घन अधिक 0y² अधिक 0y - 216 हे प्रमाण रूपात आपण लिहिलेले आहे। आता सहगुणक रूप लिहूया, वाय घनाचा सहगुणक 1 हा वाय वर्गाचा सहगुणक 0, रेषीय पदाचा सहगुणक 0 आणि स्थिर पद वजा 216। भाजक वाय वजा 6 आणि वजा 6 ची विरुद्ध संख्या 6 येते, म्हणून आपण 6 ने भागणार आहोत। आता सहगुणक रूप या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहा 1 0 0 - 216 या ठिकाणी कुठलाही स्वल्पविराम लिहायचा नाही। पहिलं पद आहे तसंच्या तसं या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 1, यांचा दोनांचा गुणाकार करा 6 1 6 हे आपण वरती लिहिले रेषेच्या, यांची बेरीज होत असेल तर बेरीज करायची, वजाबाकी होत असेल तर वजाबाकी, 6 अधिक 0 6 पुन्हा 6 आणि 6 यांचा गुणाकार करा 6 6 36 हे रेषेच्या वरती लिहा, 36 36 अधिक 0 बरोबर 36 36 गुणिले 6 यांचा गुणाकार केलात की 216 येतो, तो रेषेच्या वरती लिहा हा आणि ऋण 216 आणि धन 216 बाकी येते 0। आता या ठिकाणी बाकी सोडलात, शेवटची बाकी असते, राहिली 3 पदं। पहा 3 पदं म्हणजे कोटी 2 असली पाहिजे, म्हणून y² + 6y + 36 आणि बाकी 0 मिळते। आता रेषीय पद्धतीने हेच उदाहरण सोडवूया, पहा वाय घन हे मोठं पद आहे, या वाय घनला आपण जर वाय ने भागलात, वाय घनला वाय ने भागलात तर वाय वर्ग मिळतो, म्हणून हा वाय वर्ग आणि हा भाजक वाय वजा 6 यांचा गुणाकार करा, वाय वर्ग गुणिले वाय, वायचा घन वजा 6y, पण वजा 6y वायचा वर्ग गुणिले वाय, वायचा घन वाय वर्ग गुणिले वजा 6 बरोबर वजा 6y², पण वजा 6y² याच्यात पद नाहीच आहे, म्हणून त्याचं निरसन करण्यासाठी, ते घालवण्यासाठी त्याचं विरुद्ध पद येतं -6y² हे -6y² आपण घेतलेले आहेत। त्यानंतर -0y² आहेत तशी पुढची पदं लिहिलेली आहेत। आता 6y² + 0y² = 6y² झाले। आता या ठिकाणी पहिली राशी आहे तशी लिहिलेली आहे। आता हे 6y² + 0y = 216 आता या 6y² आपण पुन्हा वायनं जर भागलात तर मिळतात आपल्या 6y, आपल्याला 6y मिळतात, पहा 6y² - y = 6y गुणिले हा भाजक y - 6, 6y गुणिले y = 6y² 6y गुणिले
वजा सहा बरोबर वजा 36 वाय आले, पण वजा 36 वाय आपल्याला दिलेले नाहीत, हे एक्स्ट्रा आलेलं पद आहे ते घालवण्यासाठी त्याची विरुद्ध संख्या विरुद्ध पद म्हणजे 36 वाय घेतले, अधिक 36 वाय आणि 0 वाय आणि वजा 216 आहे तसे लिहिले आपण। त्या ठिकाणी पहिली राशी तशीच लिहिली, दुसरी राशी आहे तशीच लिहिली। आता 36 आणि या ठिकाणी पहा 36, आता या दोन्ही पदातून वाय पहा हे 36 वाय आहेत। आता 36 वायला जर आपण वायने भागला तर 36 मिळतात, पहा 36 वायला जर वायने भागला तर 36 मिळतात, म्हणून हे 36 वाय वजा 6 भाजक आहे, यांचा गुणाकार करा, 36 गुणिले वाय 36 वाय, 36 गुणिले 6 36 गुणिले वजा 6 बरोबर वजा 216, पण वजा 216 आपल्याला हे एक्स्ट्रा आलेलं पद म्हणून ते घालवण्यासाठी त्याचं विरुद्ध पद वजा 216 आपण घेतलेलं आहे, आणि हे वजा 216 वरील प्रमाणे आहेत तसे लिहिले। मग या ठिकाणी पहा वायचा घन हे पहिली राशी आहे तशी लिहिली, दुसरी राशी पण आहे तशी लिहिली, आणि तिसरी राशी पण आहे तशी लिहिली। या ठिकाणी अधिक 216 आणि वजा 216 यांचं निरसन झालं, हे वजा बाकी झाली आणि बाकी उरली 0। इथंही वाय वजा 6 बाकी आहेत, इथंही वाय वजा 6 आणि इथंही वाय वजा 6, प्रत्येकाचा अवयव आहे पहिल्या राशीमध्ये, दुसऱ्या राशीमध्ये, तिसऱ्या राशीमध्ये। या तिन्ही राशीमधून वाय वजा 6 जर आपण सामायिक घेतला तर कंसात राहतात वाय घन, या ठिकाणी राहतात अधिक 6 वाय आणि या ठिकाणी अधिक 36 आणि अधिक बाकी 0 राहते, म्हणून भागाकार पहा वाय वजा 6 भाजक आहे, हा भागाकार आहे आणि बाकी आहे, म्हणून आपल्याला भागाकार मिळाला वाय घन अधिक 6 वाय अधिक 36 आणि बाकी मिळाली 0। या ठिकाणी पहा भागाकार दोन्ही ठिकाणी आपल्याला समान मिळतो, बाकी समान मिळते, म्हणजेच आपण कोणत्याही पद्धतीने जरी गणित सोडवला तरी उत्तर आपल्याला तेच मिळेल। उदाहरण 4, 2x 4 अधिक 3x3 अधिक 4x - 2x2 भागिले 1 + 3। आता दिलेल्या बहुपदीची कोटी 4 आहे, कोटी 4 असतील तर पद 5 आहेत, असलीच पाहिजे, पहा 1, 2, 3 आणि 4 पद 4 दिलेले आहेत, पण पद 5 असली पाहिजे, याचा अर्थ एक पद त्यातलं दिलेलं नाही, त्या पदाचा सहगुणक आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि ते पद लिहावं लागेल। बघू प्रमाण रूपात लिहिताना आपल्या लक्षात येईल, प्रमाण रूपात लिहिताना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने ती पदं लिहा। 2x 4 हे मोठं पद आहे, अधिक 3x3 - 2x2 अधिक 4x - 0, स्थिर पद दिलेलं नव्हतं, 1 + 3। आता याचं सहगुणक रूप लिहूया, आपण प्रमाण रूप लिहून झालं, 2, 3, - 2, 4 आणि 0 हे त्याचं प्रमाण रूप सहगुणक रूप झालं। आता 1 + 3 हा भाजक आहे, 1 + 3 अधिक 3 ची विरुद्ध संख्या -3 येते, म्हणून हे या ठिकाणी आपण घेतले -3। आता हे सहगुणक रूपातील सर्व पद सहगुणक इथं घ्यायचे, त्यांचा स्वल्पविराम घ्यायचा नाही। पहिलं पद आहे तसं लिहिलं 2, आता यांचा दोनांचा गुणाकार करा, दोन्ही पदांचा गुणाकार केला तर बेत्रिक 6, हे -6 मिळाले। आता हे दोन्ही पदांची चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी करा, हे आले -3, -3 × 3 3 × 9 हे -9, पण पुन्हा एकदा यांची चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होते, 9 - 2 = 7, 7 × 3 = 21, 7 × 3 = 21, पुन्हा यांची चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होते, मोठ्या पदाचं चिन्ह -17, -(+) म्हणून 17 × 51, 51 + 0 = 51। शेवटचं पद जे असतं ते बाकी असतं। आता ही पद मोजा, 1, 2, 3 आणि 4 पद आहेत, म्हणजे कोटी 3 असली पाहिजेत, हा भागाकार आहे पण हा सहगुणक रूपातील आहे, म्हणून आता 2x² - 3x² - 7x - 17 आणि 51 ही त्याची बाकी आहे। आपण आता रेषीय पद्धतीतील उदाहरण सोडवूया। आता या ठिकाणी 2x² - 3x² - 4x - 2x² / 1 + 3 पुन्हा एकदा प्रमाण रूपात लिहिलेले आहेत। आता या ठिकाणी 2x² याला एक्स न जर भागलात तर 2x³ मिळतात, हे 2x³ आले आणि भागाकार दिलेला आपल्याला एक भाजक दिलेला 1 + 3, पुन्हा 1 + 3। आता यांचा गुणाकार करा, 2x³ * x 2x⁴ हा मिळाला,
पण 2x घन गुणिले 3 बरोबर 6x चा घन हे पद दिलेलं नाही, हे वाढलेलं पद आहे. हे घालवण्यासाठी त्याचं विरुद्ध पद 6x घन आपण घ्यायचं आणि पुढची पद 3x वर्ग पासून ही पुढची पद या ठिकाणी आहेत तशी लिहिलेली आहेत, पा 3x घन पासून. मग आता पहिली राशी आहे तशी लिहिली आहे तशीच्या तशी. या ठिकाणी पहा ही दोन्ही सरूप पद आहेत, लाईक टर्म्स म्हणतो आपण, 6x घन आणि 3x घन, पण चिन्ह भिन्न असल्यामुळे त्यांची वजाबाकी झाली आणि मोठ्या पदाचं चिन्ह दिलं. मग आता 3x घन आहे याला एक्सनं भागायचं आपल्याला. जर एक्सनं भागलात तर तुम्हाला ऋण 3x वर्ग मिळतात, म्हणून हे ऋण 3x वर्ग पहिली राशी आहे तशी लिहिली आणि हे ऋण 3x वर्ग आणि भाजक आहे 1 अधिक 3. यांचा पुन्हा एकदा गुणाकार करा. ऋण 3x वर्ग गुणिले x ऋण 3x घन, ऋण 3x घन हे मिळाले आपल्याला ऋण 3x घन. यांचा गुणाकार करा 3x गुणिले 3 म्हणजेच हे ऋण 9x वर्ग. पण ऋण 9x वर्ग हे वाढलेलं पद आहे, मग ते घालवण्यासाठी आपल्याला धन 9x वर्ग किंवा अधिक 9x वर्ग हे पद घ्यावं लागेल. आणि पुन्हा ऋण 2x वर्ग आणि 4x हे पुढची पदं आहेत तशी आपण लिहिलेली आहेत. शून्य तुम्ही पुढे लिहिलात नाही लिहिलात तरी चालेल. आता पहिली राशी तशीच घेतली, दुसरी राशी तशीच घेतली. इथं आता 9x वर्ग मधून 2x वर्ग गेले तर 7x वर्ग राहिले आणि 4x असेच लिहिले. आता हे 7x वर्गला जर तुम्ही एक्स न भागलात तर आता 7x म्हणून हे लिहिले मी 7x आणि भाजक आहे 1 अधिक 3. पहिल्या दोन राशी पहा आहे तशाच्या तशा लिहिल्या आणि या 7x वर्गाला एक्स न भागल्यानंतर 7x म्हणे 7x आणि भाजक लिहिला 1 अधिक 3. यांचा गुणाकार करा, 7x गुणिले x 7x चा वर्ग अधिक 7 अधिक 21x. 21x धन 21x हे वाढलेलं पद आहे, म्हणून या ठिकाणी ऋण 21x हे आपण पद घ्यायचं आणि 4x आहे तसे पुढे लिहिले. आता ऋण 21x अधिक धन 4x ही सरूप पद आहे, चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होते, वजाबाकी येते वजा 17x. आता हे 17x ला पुन्हा एकदा तुम्ही x न भागा, x न भागल्यानंतर फक्त 17 राहतात आणि भाजक आहे 1 अधिक 3. आता पहिल्या तीन राशी बा आहेत तसेच्या तशा इथं उतरवल्या मी आणि 17x अधिक 3 यांचा गुणाकार करा, 17x गुणिले 17x हे मिळाले 17x आणि वजा 17 गुणिले 3 वजा 17 अधिक 51. वजा 51 हे पद आपल्याला दिलेले नाही, ते एक्स्ट्रा वाढलेलं पद आहे. मग वजा 51 ची विरुद्ध संख्या अधिक 51 ही आपण घेतलेली आहे या ठिकाणी. आणि अशा रीतीने आता या ठिकाणी निरीक्षण करा, पहिल्या राशीमध्ये 1 अधिक 3, दुसऱ्या राशीमध्ये 1 अधिक 3, तिसऱ्या राशीमध्ये पण 1 अधिक 3 आणि चौथ्या राशीमध्ये पण 1 अधिक 3 हे आपण सामायिक घेतले तर कंसात राहतात या ठिकाणी 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17 आणि हे 51 ही राहते बाकी. हा या ठिकाणी पहा हा भाजक आहे दिलेला, हा भागाकार आहे आणि बाकी, म्हणून भागाकार मिळाला 2x चा घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17 भागाकार झाला आणि 51 ही बाकी. उदाहरण 5, x चा चौथा घात वजा 3x वर्ग वजा 8 भागिले x अधिक 4. या ठिकाणी पहा बहुपदीची कोटी 4 आहे म्हणजे पद 5 आली पाहिजे. आता यातली काही पद मिसिंग आहेत, बघू आपण जी पद या ठिकाणी दिलेली नाहीत ती पदं आपल्याला त्यांचे सहगुणक शून्य वापरून लिहायचे आहेत. हा चौथा घात दिलेला आहे 1x चा चौथा घात, याच्यात घनपद दिलेलं नाही म्हणून 0x घन. त्यानंतर वर्गपद दिलेलं आहे वजा 3x वर्ग, रेषीय पद दिलेलं नाही म्हणून 0x वजा 8 हे प्रमाण रूप झालेलं आहे. आता सहगुणक रूप लिहूया, पहा 1, 0, वजा 3, 0 आणि वजा 8 हे त्याचं सहगुणक रूप झालं. एक्स अधिक 4 हा भाजक आहे म्हणून 4 ची विरुद्ध संख्या ऋण 4 आहे. आता या ठिकाणी हे सहगुणक रूपातील सर्व अंक घ्यायचे आहेत, फक्त या ठिकाणी कॉमा लिहायचा नाही आहे, सल्फ्युरम लिहायचा नाही आहे. पहिलं पद आहे तसं घेतलं आपण, यांचा गुणाकार करा, 4 एक्के 4 वजा 4 वजा 4 अधिक 0 वजा 4. आता वजा गुणिले वजा अधिक 4 ही चोक 16. आता ही चिन्ह भिन्न असल्यामुळे पुन्हा वजाबाकी करा, 16 वजा 3 13
आता या ठिकाणी 13 गुणिले 4, 13 छो 52, 52 वजा 52 अधिक 0 वजा 52, आणि 52 वजा गुणिले वजा 4, वजा गुणिले वजा अधिक, हे 52 गुणिले 4 केलं तर 208 मिळतात। आता 208 आणि ऋण 8 यांची चिन्ह भिन्न आहेत, त्यामुळे यांची वजा बाकी होते, हे मिळाले 200, 200 ही त्याची बाकी आहे। पद मोजा 1, 2, 3, 4, 4 पद म्हणजे हा भागाकार आहे, पद 4 म्हणजे कोटी 3 असली पाहिजे। मग या ठिकाणी पहा, एक्स घन वजा 4x² अधिक 13x - 52, आणि एक्स घन अधिक 3x - 2, आपण या ठिकाणी हे लिहू शकतो पहा, आणि या ठिकाणी बाकी आहे 200। आता हेच आपण रेषीय पद्धतीने सोडवूया। रेषीय पद्धतीने सोडवताना देखील दिलेली बहुपदी प्रमाण रूपात लिहायची। आता या ठिकाणी पहिलं पद x⁴ घात, याला आपण एक्स न भागलात तर एक्सचा घन मिळतो, एक्स घन गुणिले पुन्हा भाजकलेला x⁴, यांचा गुणाकार करा, एक्स घन गुणिले एक्स, x⁴ घात हा मिळाला। एक्सचा घन गुणिले 4 म्हणजे 4x घन, पण 4x घन याच्यात दिलेलं पद नाही आहे, ते वाढलेलं पद आहे, म्हणून त्याची विरुद्ध संख्या घ्यायची, -4x घन। आणि पुढची पदं आहे तशी लिहिली पहा, 0x घन -3x² अधिक 0x - 8 आहेत तसे लिहिले आपण इथून। आता ही सरूप पद आहेत, यांची बेरीज वजा बाकी काय होत असेल तर करा, हे मिळाले आपल्याला -4x² - -4x घन। आता -4x घनला आपण एक्स न भागला तर -4x² येतात, म्हणून हे -4x², पहिली राशी आहे तशी लिहिली, -4x² आणि भागाकार आहे एक्स, भाजक आहे x⁴, यांचा गुणाकार करा, -4x² - x -4x घन मिळाले, आणि -4x² - 4 -4 ÷ 16x², पण -16x² हे पद वाढलेलं पद आहे, ते घालवण्यासाठी -16x² घ्या, आणि पुढची पदं आहेत तशी या ठिकाणी लिहिलेली आहेत। आता या ठिकाणी पहिली दोन पदं पहा आहेत तशी लिहिली, ही दोन पदं आहेत तशी लिहिली। आता या ठिकाणी 16x² - 3x² म्हणजे 13x² राहतो, आणि 13x² ला आपण जर एक्स न भागलात, ह्या एक्स न भागलात तर आता तुमचे 13x म्हणे 13x। ही पहिली एक दोन पदं आपण आहेत तशी लिहिली, या ठिकाणी 13x घेतले कारण या x² ला आपण एक्स न भागला तर 13x, आणि हा भाजक x⁴ आहे तसा लिहिला, यांचा गुणाकार करा, पुन्हा 13x - x 13x² हे मिळाले। पण 13 ÷ 52 52x हे इकडं नाहीत, हे वाढलेलं पद आहे, म्हणून त्याची विरुद्ध संख्या ते घालवण्यासाठी -52x घेतले, आणि पुढची पदं आहेत तशी लिहिली। आता पहिली तीन पदं आपण आहेत तशी लिहूया पहा, आहेत तशी पहिली तिन्ही पदं लिहिली। आता या ठिकाणी 52x -52x - 0 म्हणजे -52x, पण या -52x ला जर तुम्ही एक्स न भागलात तर -52 फक्त शिल्लक राहतात, आणि हा x⁴ हा भाजक आहे, यांचा गुणाकार करा, -52 * x 52x आणि -52 * 4 बरोबर या ठिकाणी मिळतात आपल्याला 208। मग 208 ची विरुद्ध संख्या काय येते, ऋण 208 ची विरुद्ध संख्या धन 208, म्हणून आपण त्यात मिळवली, आणि ऋण 8 आहेत तसे लिहिले। आता या ठिकाणी पहा, पहिली राशी, दुसरी राशी, तिसरी राशी आणि चौथी राशी आहेत तशीच्या तशी लिहिली, आणि 208 मधून 8 गेले तर राहिले 200। आता या ठिकाणी पहा, प्रत्येक राशीमध्ये x⁴ हा सामायिक अवयव आहे, हा बाहेर घेतला तर या ठिकाणी राहिले x⁴ - 4x² अधिक 13x - 52, हा भागाकार आहे, ही बाकी आहे आणि हा भाजक आहे, आणि अशा रीतीने आपल्याला हा भागाकार मिळतो। उदाहरण 6, y⁻² + 3y² + 5y - 1 / y - 1, या ठिकाणी कोटी 3 आहे, पद 4 आहेत, हे दिलेली राशी प्रमाण रूपात आहे, ह्याचे सहगुणक रूप लिहूया आपण, 1 - 3 - 5 - 1, हे आपण सहगुणक रूप लिहिलं। y - 1 हा भाजक आहे, -1 ची विरुद्ध संख्या +1, म्हणून हे +1, 1 - 3 - 5 - 1 आहे तसे इथं घेतले। पहिलं पद आहे तसंच्या तसं या ठिकाणी लिहायचं आहे, 1 * 1 = 1,
आता यांची चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी करा, मोठ्या पदाचं चिन्ह येतं, वजा दोन गुणिले एक वजा दोन। आता यांची पुन्हा चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होते, पाच वजा दोन बरोबर तीन, तीन एके तीन, तीन वजा एक दोन, या ठिकाणी दोन ही बाकी मिळाली। आता भागाकार, राहिलेला हा भागाकार असतो, बाकी किती आहेत पद, किती आहेत एक दोन तीन, म्हणजेच कोटी दोन असली पाहिजे, म्हणून वाय वर्ग वजा दोन वाय अधिक तीन आणि बाकी आहे दोन। आता आपण रेषीय पद्धत पाहूया। रेषीय पद्धतीमध्ये पहा, दिलेली राशी आहे तशी लिहिली आपण। आता वाय घनला आपण वायने भागणार आहोत, वाय घनला वायनं भागला तर वाय वर्ग येतात, म्हणून हे वाय वर्ग आणि वाय वजा एक हा भाजक आहे, यांचा गुणाकार करा। वाय गुणिले वाय वर्ग गुणिले वाय, वायचा घन आणि वाय वर्ग गुणिले वजा एक म्हणजे वजा वाय वर्ग, वजा वाय वर्ग हे वाढलेलं पद आहे, म्हणून त्याचं विरुद्ध पद अधिक वाय वर्ग आपण घेतलेलं आहे। आणि पुढची पद पा, वजा तीन वाय वर्ग अधिक पाच वाय, हे आहे तशीच्या तशी या ठिकाणी लिहिलेले आहेत। आता या ठिकाणी पहिली राशी आहे तशी लिहिली। आता या दोन्हींची बघा, चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होते, वजा दोन वाय वर्ग आले। आता वजा दोन वाय वर्गला तुम्ही वायनं भागलात तर वजा दोन वाय येतात, म्हणून इथं वजा दोन वाय, पहिली राशी आहे तशी लिहिली आणि पुढच्या स्टेपला वजा दोन वाय घेतले, पहा वजा दोन वाय आणि भाजक आहे वाय वजा एक। आता दोन वाय गुणिले वाय वजा दोन वाय वर्ग हे पद मिळालं, वजा दोन वाय गुणिले वजा एक अधिक दोन वाय, पण अधिक दोन वाय या ठिकाणी दिलेलं पद नाही आहे, हे वाढलेलं पद आहे, म्हणून त्याचं विरुद्ध पद वजा दोन वाय पण घेतलं आणि पुढची पदं आहेत तशी या ठिकाणी लिहिलेली आहेत। आता पहा, ही दोन पहिली पदं आहेत, पहिल्या राशी आहेत, ह्या आहेत तशाच्या तशा लिहिल्या। या ठिकाणी पहा, पाच वाय आणि वजा दोन वाय म्हणजे तीन वाय आले, या तीन वाय भागिले जर वाय केलात तर तुम्हाला तीन मिळतात, म्हणून हे तीन, पहिली पहिल्या दोन राशी आहेत तशा लिहिल्या, या ठिकाणी तीन आणि वाय वजा एक। आता या वाय वजा एकला गुणा, तीन वाय गुणिले तीन गुणिले वाय तीन वाय, म्हणजे हे तीन वाय मिळाले, तीन गुणिले वजा एक वजा तीन, पण वजा तीन हे पद वाढलेलं पद आहे, त्याचं विरुद्ध पद अधिक तीन हे आपण घ्यायचं आणि वजा एक आहे तसे लिहिले। आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी वाय वजा एक आहे, या ठिकाणी वाय वजा एक आहे, या ठिकाणी तीन वाय आणि तीन वजा एक बरोबर मिळतात या ठिकाणी आपल्याला दोन। मग आता या ठिकाणी हे दोन आहेत, तीन वजा एक बरोबर या ठिकाणी आपल्याला लिहायचे दोन, म्हणून आता पा वाय वजा दोन इथंही आहे, वाय वजा दोन इथंही आहे, वाय वजा दोन इथंही आहे, म्हणून आपण वाय वाय वजा एक सॉरी वाय वजा एक वाय वजा एक वाय वजा एक हे सामायिक आपण इथं घेतले, तर कंसात राहतात वाय वर्ग वजा दोन वाय अधिक तीन आणि या ठिकाणी हे तीन वजा एक म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत दोन, म्हणजेच वाय वर्ग वजा दोन वाय अधिक तीन हा भागाकार आहे, वाय वजा एक हा भाजक आहे आणि दोन ही बाकी आहे, या ठिकाणी आपण हे लिहिलेले आहेत।